ऑटोकॅड सॉफ्टवेअर स्टार्ट कसा करायचा आणि त्याच्या बेसिक सेटिंग कशा करायच्या हे आपण आज पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. स्टार्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर विंडोज 7 वापरत असाल तर या ठिकाणी ऑल प्रोग्राम नावाचं एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जायचे ॲटोडिक्स फोल्डरमध्ये. ओके, मी वापरतोय विंडोज 10. सो या ठिकाणी स्टार्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑल प्रोग्राम्स डिरेक्टली आपल्याला या ठिकाणी ओपन केलेले आहेत. तर आपल्याला जायचे या ठिकाणी ॲटोडिक्स फोल्डरमध्ये. सर्च करा तुमच्या ह्या लिस्टमध्ये ॲटोडिक्स फोल्डर कोणत्या लोकेशनला आहे. सो या ठिकाणी ॲटोडिक्स फोल्डर आहे, यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं सॉफ्टवेअर ओपन करायचे, तर ॲटोकॅड 2016. तर तुम्ही कोणता वर्जन या ठिकाणी इन्स्टॉल केलं आहे त्याच्यावर डिपेंड करेल की इथं कोणतं वर्जन आलेलं आहे. ॲटोकॅड तुम्ही जर सपोज करा की 18 इन्स्टॉल केलं असेल तर ॲटोकॅड 2018 येईल. मी आत्ता यूज करतो 2016. एक तर तुम्ही ह्या लोकेशनवरून पण ओपन करू शकता, अदरवाईज डेस्कटॉपला जर तुम्ही येत आहे तर या ठिकाणी तुम्हाला ॲटोकॅड 2016 एक आयकॉन दिलेला आहे, या आयकॉनवर डबल क्लिक करा. ओके, प्रोग्राम फाईल्स काही लोड होतात आहेत, देन आपल्याला वेलकम विंडोज ओपन होईल. ठीक, सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गेट स्टार्टेडचं एक ऑप्शन ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला टेम्पलेट सिलेक्ट करायचे. सो या ठिकाणी टेम्पलेट्स ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी ए कॅड डॉट डी डब्ल्यू टी. ठीक आहे, आपण हे पुढे एक्सप्लेन करेनच मी तुम्हाला डॉट डी डब्ल्यू टी कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे ए कॅड डी डब्ल्यू टी. ओके, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी. तुम्ही 3D यूज करणार असाल तर 3D ऑप्शन यूज करू शकता. आयसोमेट्रिकसाठी यूज करणार असाल तर ISO यूज करू शकता. पण आपण ए कॅड डी डब्ल्यू टीमधूनच हे सगळे ऑप्शन्स नंतरून ओपन करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण या सॉफ्टवेअरचं जी होमस्क्रीन आहे या स्क्रीनचं इंट्रोडक्शन पाहूयात. सर्वात वर या ठिकाणी तुम्हाला जो आयताकृती पट्टी दिसते ही पूर्ण, या पट्टीला म्हणायचं टायटल बार. ओके, या पट्टीला टायटल बार का म्हणतात, तर इथे जर तुम्ही चेक करताय तर ॲटोडेक्स काय आहे, तर हे एक सॉफ्टवेअर कंपनीचं नाव आहे. ज्या कंपनीचं आपण सॉफ्टवेअर यूज करतोय त्या कंपनीचं नाव काय आहे, ॲटोडेक्स. मग ॲटोडेक्स कंपनीने फक्त ॲटोकॅड सॉफ्टवेअर तयार नाही केलेला, तर तुम्ही जर चेक करताय 3DS Max असेल किंवा रेविट सॉफ्टवेअर असेल, असे भरपूर सारे सॉफ्टवेअर या ॲटोडेक्स कंपनीने तयार केलेले आहेत. ह्याच कंपनीचा आपण एक सॉफ्टवेअर यूज करतोय तो म्हणजे ॲटोकॅड. तर इथे पुढे तुम्हाला ॲटोकॅड दिलेला आहे आणि पुढे तुम्हाला एक 2016 दिलेले आहे. 2016 काय आहे, तर तुमचं वर्जन आहे, तुम्ही कोणत्या वर्जनचं सॉफ्टवेअर यूज करताय. ओके, तुम्ही जर 18 इन्स्टॉल केलं असेल तर त्या ठिकाणी 2018 असेल, जर तुम्ही 2017 इन्स्टॉल केलं असेल तर 2017 असेल, किंवा जुनं वर्जन असेल तुमच्याकडे 13-14, तर या ठिकाणी तुम्हाला ॲटोकॅड 2013-14 जे काय तुम्ही इन्स्टॉल केले ते या ठिकाणी येणार आहे. त्याच्याच पुढे या ठिकाणी तुम्हाला दिले ड्रॉइंग 1. तर ड्रॉइंग 1 काय आहे, तर या सॉफ्टवेअरचं बाय डिफॉल्ट नेम आहे. बाय डिफॉल्ट नेम म्हणजे स्वतः सॉफ्टवेअरने दिलेलं नाव. ज्यावेळेस किंवा बाय डिफॉल्ट टायटल म्हटलं तरी चालेल, ज्यावेळेस तुम्ही एखादी फाईल ओपन करताय तर बाय डिफॉल्ट एक सॉफ्टवेअर त्या टायटल देतोय त्या फाईलला, ते नाव आहे ड्रॉइंग 1. आणि ही ज्यावेळेस तुम्ही फाईल एखाद्या पर्टिक्युलर नावाने सेव्ह करताय तर ड्रॉइंग 1 हे नाव निघून जाणार आहे या ठिकाणचं आणि त्याच्या जागी येणार आहे ज्या नावाने आपण ती फाईल सेव्ह करतोय. ओके, ठीक आहे, आपण अगोदर ही फाईल सेव्ह करूयात, हे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी नाव काय आहे, ड्रॉइंग 1. फाईल ऑप्शनवर क्लिक होतं, या ठिकाणी जो ऑप्शन याला फाईल ऑप्शन म्हटलं होतं. काही सॉफ्टवेअरमध्ये फाईल ऑप्शन दिलेला आहे, काही सॉफ्टवेअरमध्ये आयकॉन दिलेला आहे त्या सॉफ्टवेअरचा. ठीक आहे, इथे गेल्यानंतर आपल्याला जायचे सेव्ह ऑप्शनवर. ठीक आहे, मी डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह करतोय. इथे जर तुम्ही चेक करताय फाईल नेम काय आले या ठिकाणी, ड्रॉइंग 1 डॉट डी डब्ल्यू जी. ठीक आहे, डॉट डी डब्ल्यू जी मी नंतर एक्सप्लेन करतो, अगोदर हे चेक करा म्हणजे आपल्या ठिकाणी जे टायटल होतं ते टायटल या ठिकाणी आले. हे पूर्ण डॉट ड्रॉइंग 1 आणि डॉट डी डब्ल्यू जी हे पूर्ण काढून या ठिकाणी लाईक फर्स्ट डे आणि याला सेव्ह करतोय. ओके, तुम्ही जर या ठिकाणी टायटल बारमध्ये देऊन चेक करताय तर या ठिकाणी काय आले, सी डॅश स्लॅश आलाय, त्यानंतर युजर
स्वप्नील डॉक्युमेंट आणि फर्स्ट डे, तर हे पूर्ण पाथ आलेलं आहे कोणत्या लोकेशनला फाईल आहे. ओके, या ठिकाणी जर तुम्ही चेक करताय तर फर्स्ट डे डॉट डी डब्ल्यू जी, मी मगाशी डी डब्ल्यू जी हे पण काढलेले, मी फक्त फर्स्ट डे नावाने सेव्ह केले. तर हे फर्स्ट डे जे काय आहे ते या फाईलचं टायटल आहे. या ठिकाणी ह्या टायटल बारमध्ये आपल्या सॉफ्टवेअरचं टायटल, त्याचबरोबर आपण ज्या नावाने फाईल सेव्ह करतोय ते टायटल या ठिकाणी शो होतंय, म्हणून या बारला टायटल बार असं म्हणतात. लक्षात आलं याला टायटल बार का म्हणतो, तर याच्यामध्ये आपल्याला फाईलचं नाव ॲज वेल एज सॉफ्टवेअरचं त्या ठिकाणी टायटल या ठिकाणी शो होतंय, त्यामुळे याला टायटल बार म्हणतात. आता राहिला विषय या ठिकाणी डॉट डी डब्ल्यू जीचा, तर हा जो काय आहे डॉट डी डब्ल्यू जी याला एक्सटेन्शन नेम असं म्हणतात. आता एक्सटेन्शन नेम म्हणजे काय, तर आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो आडं नाव, लास्ट नेम. ओके, तसंच या सॉफ्टवेअरचं लास्ट नेम आहे डॉट डी डब्ल्यू जी. या डॉट डी डब्ल्यू जी वरून समजलं जातं की हा सॉफ्टवेअरचा फॉर्मॅट कोणता आहे, टाईप कोणता आहे. जसं जर तुम्हाला एखादी इमेज ओळखायची असेल तर ती इमेज फॉर्मॅट असतो डॉट जे पी जी, जी आय एफ, किंवा एखादी व्हिडिओ असेल तर MP3 फॉर्मॅट, MP4 फॉर्मॅट असतो, किंवा AVI फॉर्मॅट असतो. जर इमेज आपलं ऑडिओ वगैरे असेल तर MP3 फॉर्मॅट असतो. तर प्रत्येक फॉर्मॅट डिफाईन आहे. तसं ॲटोकॅडच्या फाईलचा फॉर्मॅट आहे डॉट डी डब्ल्यू जी. त्यानंतर येऊयात आपण नेक्स्ट, हा जो बार आहे होम, इन्सर्ट, ॲटो, ॲनोटेट, व्ह्यू, मॅनेज या बारला. आता या ठिकाणी बार का म्हटलं जातं, तर आयताकृती जी पट्टी असते या पट्टीला बार असं म्हणतात. आणि हे या ठिकाणी टायटल शो होतात आणि एक बार आहे, त्यामुळे टायटल बार. इथं मेनूज आहेत, याला होम मेनू, इन्सर्ट मेनू, इव्हन याला टॅब असं पण म्हणतात, होम टॅब, इन्सर्ट टॅब. पण आपण बेसिकली सगळे मेनू म्हणतो, होम मेनू, इन्सर्ट मेनू. आणि हे मेनू एका बारवर आहेत, आयताकृती एका पट्टीमध्ये आहेत, म्हणून या बारला म्हणतात मेनू बार. किंवा याला रिबन टॅब असं पण म्हटलं जातं. आता रिबन कन्सेप्ट काय आहे, तुम्ही जर खूप जुनं व्हर्जन यूज करताय 2008-07, तर होम टॅबवर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी जी आडवी पट्टी ओपन होते तीच उभी एक पट्टी यायची, आयकॉनची लिस्ट यायची, जशी या टाईपमध्ये येते बघा, इथे क्लिक केल्यानंतर सेम लाईक प्रत्येक टॅबला उभी एक लिस्ट यायची आणि त्या लिस्टला म्हटलं जायचं रिबन. आणि इंडिव्हिज्युअल जो आहे होम, त्याला एक टॅब म्हणतात, गोळीच्या आकाराचा, टॅबलेटच्या आकाराचा, त्यामुळे टॅब म्हणतात त्याला, होम टॅब, इन्सर्ट टॅब, ॲनोटेट टॅब. आणि ह्या प्रत्येक टॅबमध्ये एक रिबिन असायची, त्यामुळे याला रिबन टॅब असं पण म्हणतात. पण आता रिबन गेलेली आहे, रिबन या ठिकाणी काय केले त्यांनी ऑप्शन टूल बारमध्ये टाकली आहे. हे जे खाली आहे त्यांना ऑप्शन टूल बार असं म्हणतात. प्रत्येक मेनूचं ऑप्शन जे आहे ते खाली आहेत आणि टूल्स आहेत, त्यांना सेपरेटली इंडिव्हिज्युअल टूल्स म्हणतात, लाईन टूल, पॉलीलाईन टूल्स, जे ह्या ऑप्शनचे हे टूल्स आहेत. आणि हे कशात ठेवलेले आहेत, पुन्हा एका बारमध्ये ठेवलेले आहेत, आयताकृती पट्टीमध्ये ठेवलेत, त्यामुळे याला ऑप्शन टूल बार म्हणतात आणि याला मेनू बार असं म्हणतात. रिबन टॅब आता कोण म्हणत पण नाही आहे, सो तुम्ही याला मेनू बारच म्हणणार आहात. त्यानंतर येऊयात ज्याच्यावर आपण काम करतोय, म्हणजे हा जो ब्लॅक कलरची पूर्ण विंडोज दिसते याला व्ह्यू पोर्ट असं म्हणतात. ओके, आणि हा जो क्रॉस कर्सर आहे, ओके, क्रॉस साईडचा, तर याला क्रॉस हेअर असं म्हणतात. हेअर म्हणजे केसांच्या आकाराचा आणि क्रॉस एकमेकांना तो क्रॉस झालेला आहे, कोणता, हा कर्सर. सो याला क्रॉस हेअर असं म्हणतात. ज्याच्यावर आपण काम करतो त्याला व्ह्यू पोर्ट असं म्हणतात. आणि या ठिकाणी जर तुम्ही येता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस इथे दिलेला आहे, तर याला यूसीएस आयकॉन असं म्हणतात. ओके, यूसीएस आयकॉनचा लॉंग फॉर्म होतो यूजर कॉर्डिनेट सिस्टीम. त्यानंतर या ठिकाणी टाईप अ कमांड म्हणून एक आपल्याला कमांड बार दिलेला आहे, त्याला पण आपण कमांड बार मानणार आहोत. आणि सगळ्यात लास्टला या ठिकाणी मॉडेल, लेआउट, त्यानंतर या ठिकाणी काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, तर हे सगळे स्टेटस दर्शवण्याचं काम करतात. तुमचा कर्सर कोणत्या लोकेशनला आहे, कोणते ऑप्शन ऑन आहेत, कोणते ऑप्शन ऑफ आहेत, हे सगळं स्टेटस बारमध्ये शो होतं, म्हणून याला स्टेटस बार असं म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं, सगळ्यात वर टायटल बार, त्यानंतर मेनू बार, त्यानंतर ऑप्शन टूल बार, ज्याच्यावर आपण काम करतो त्याला व्ह्यू पोर्ट असं म्हणतात, हा जो कर्सर आहे याला क्रॉसेअर साईज क्रॉसेअर म्हणतात, आणि या ठिकाणी यूसर्स आयकॉन, यूजर कॉर्डिनेट सिस्टीम, कमांड बार, आणि त्यानंतर आहे या ठिकाणी स्टेटस बार. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एक नवीन फाईल ओपन करतो त्यावेळेस आपल्याला एक 5 महत्त्वाच्या कमांड टाकायच्या आहेत. ओके, आणि त्यानंतर आपल्याला आपलं काम कंटिन्यू करायचे. सगळ्यात पहिली कमांड आहे युनिट कमांड.
आता तुम्ही जर सिव्हिलसाठी यूज करताय, मेकॅनिकलसाठी यूज करताय किंवा इलेक्ट्रिकल फील्डसाठी यूज करताय, तर तिन्ही फील्डमध्ये तुम्हाला जे युनिट आहे हे वेगवेगळं यूज करावं लागतं. आता युनिट कन्सेप्ट काय आहे, तर तुम्ही जर मेकॅनिकल फील्डमध्ये वर्क करत असाल, एखादा पार्ट डिझाईन करायला घेतलाय, तर तो MM मध्ये डिझाईन केला जातो, त्याचं मेजरमेंट हे MM मध्ये असतं. तेच जर तुम्ही सिव्हिलमध्ये वर्कआउट करताय, लाईक तुम्हाला एखाद्या बिल्डिंगचं प्लॅन डिझाईन करायचे, तो बिल्डिंगचा जो प्लॅन आहे हा मीटर किंवा फूट इंचेसमध्ये डिझाईन केला जातो. तेच तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये आलात, इलेक्ट्रिकलचं एखादं सर्किट डिझाईन करायचे, तर ते सर्किट जे आहे हे सेंटीमीटरमध्ये डिझाईन केलं जातं. मग आपल्या फील्डच्या रिलेटेड आपल्याला या ठिकाणी युनिट ठरवायचं आहे कोणतं पाहिजे. त्यासाठी सर्वात अगोदर मी या ठिकाणी टाईप करणार आहे UN, एंटर. तुम्ही डिरेक्टली टाईप केलं तरी चालेल या ठिकाणी, अदरवाइज तुम्ही टाईप अ कमांड हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करा अगोदर, किंवा कोणतीच कमांड मध्ये डिरेक्टली तुम्ही या ठिकाणी टाईप केलं तरी चालेल UN, एंटर. अदरवाइज टाईप अ कमांडवर क्लिक करून UN, एंटर. दोन्ही पण प्रोसेस एकच आहेत. UN एंटर प्रेस केल्यानंतर तुमच्या समोर ड्रॉइंग युनिटचा एक डायलॉग बॉक्स ओपन. ओके, मला हा डायलॉग बॉक्स कॅन्सल करायचा. एक तर तुम्ही कॅन्सल ऑप्शनवर क्लिक केले तरी चालेल, किंवा सपोज करा की चुकून तुमच्याकडून अदर एखादी कमांड टाईप झालेली आहे आणि याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचे, पाठीमागे यायचे, जर एखादी कमांड कॅन्सल करायची असेल तर या ठिकाणी ऑटोकॅडमध्ये एस्केप बटन प्रेस केलं जातं. तुमचा जो कीबोर्ड आहे, कीबोर्डच्या सगळ्यात वर जे कीज आहे एक नंबरची ESC नावाची, ती की प्रेस करा. ESC एस्केप बटन प्रेस करताय तुम्ही, तर या ठिकाणी बघा कमांड कॅन्सल, म्हणजे तुम्ही कमांडमधून पुन्हा बाहेर येत आहे. आणि या ठिकाणी टाईप करा UN, एंटर. UN एंटर प्रेस केल्यानंतर तुमच्या समोरही ड्रॉइंग युनिटचा एक डायलॉग बॉक्स. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला लेंथ, आपण जी लांबी मोजणार आहे ड्रॉइंगमध्ये ती कशात पाहिजे, तिथं टाईप दिलेला आहे, डेसिमल, आर्किटेक्चर, इंजिनियर. तर आत्ता सध्याला आपण डेसिमलच ठेवणार आहोत. जर तुम्ही सिव्हिल फील्डमध्ये वर्कआउट करणार असेल तर त्यावेळेस आर्किटेक्चर ठेवलं तरी चालेल. आत्ता सध्याला तुम्ही प्रॅक्टिससाठी वर्क करताय तर डेसिमलच ठेवा. मी तुम्हाला पुढे सिव्हिल फील्डच्या पण ड्रॉइंग काढून दाखवणार आहे, मॅकॅनिकल फील्डसाठी पण वापरणार आहे, आणि ॲज वेल ॲज तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्डच्या पण व्हिडिओज त्या ठिकाणी या प्लेलिस्टमध्ये मी टाकणार आहे. सो आहे अशी व्हिडिओ तुम्ही फॉलो करत चाला. त्यानंतर मी सेक्शन बनवेन, सिव्हिलचा वेगळा, मेकॅनिकलचा वेगळा आणि इलेक्ट्रिकलचा वेगळा. ओके, त्याच्यानुसार मग तुम्ही तुमचे ड्रॉइंग्स फील्डनुसार काढू शकता. ठीक आहे, आता सध्याला आपल्याला या ठिकाणी ठेवायचे लेंथ, टाईप ठेवणारे मी डेसिमल. प्रिसेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला 0.0 ठेवायचे. ओके, आठवते आपण 0.00, याचा काही जास्त फरक नाही पडत. मी कन्सेप्ट क्लिअर करतो तुमची. याचा अर्थ असा होतो की पॉईंट नंतर मला किती शून्य पाहिजे किंवा किती डिजिटपर्यंत ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची, म्हणजे 2 डिजिटपर्यंत पाहिजे, 3 डिजिटपर्यंत पाहिजे. तर बेसिकली आपण हे 2 डिजिटपर्यंतच ठेवतो. आणि जास्तच जर तुम्हाला ॲक्युरन्सी रिक्वायरमेंट असेल डायग्राममध्ये तर 3 डिजिटपर्यंत. सपोज करा की तुम्हाला 10 रुपये 50 पैसे त्या ठिकाणी लिहायचे, तर तुम्ही काय करणार आहात, 10.50 बरोबर 50. आणि तेच जर मी 10.50 केलं तरी बरोबरच आहे, राईट. तर हे पॉईंट नंतर आपल्याला किती डिजिटपर्यंत ती व्हॅल्यू पुट करायची, डिस्प्ले करायचे, तर ते या ठिकाणी आहे. तर आपण 0.00 ठेवतो. बाकी तुम्हाला अँगल काही चेंज करायचा नाही आहे. येऊयात आपण स्केलकडे. आपण कोणत्या फील्डवर वर्कआउट करतो त्याच्यानुसार आपल्याला किंवा स्केल कोणतं रिक्वायरमेंट आहे. तर आता सध्याला आपण घेतो MM, मिलीमीटर. मग तुम्हाला इंचेसमध्ये काम करायचे, फीटमध्ये काम करायचे. ओके, फीट इंचेस इथं डायरेक्टली वर्क नाही करणार. जर तुम्हाला फीट इंचेस घ्यायचं असेल तर इथं टाईपमध्ये आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंग सिलेक्ट करावं लागतं. ठीक आहे, आर्किटेक्चर सिलेक्ट करा आणि प्रिसेक्शनमध्ये 0.0 इंच ठेवा. ओके, आणि त्यानंतर मग या ठिकाणी इंच किंवा फूट सिलेक्ट करा. ठीक आहे, आपण या ठिकाणी घेऊयात डेसिमल, त्यानंतर मिलीमीटर, देन ओके. बाकी काही चेंजेस करायचं नाही आहे. हे झालं आपलं युनिट कन्सेप्ट की आपण कोणत्या फील्डमध्ये वर्क करतो आणि आपल्याला साइजेस कशात कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा कशात मोजणार आहोत आपण, त्यासाठी युनिट डिफाईन केले. दुसरी कन्सेप्ट आहे या ठिकाणी लिमिटचे. ओके, ऑटोकॅड हा अनलिमिटेड सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही किती पण त्या ठिकाणी वर्कआउट्स करू शकता. तुम्हाला जर तुमच्या घराचा नकाशा काढायचे तुम्ही काढू शकता, तुमच्या सिटीचा नकाशा काढायचा या ठिकाणी तुम्ही काढू शकता. म्हणजे खूप मोठ्या एरियामध्ये तुम्ही या ठिकाणी काम करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बट
ज्या गोष्टीला लिमिट नाही आहे पण ते कुठेतरी लिमिटमध्ये तो पुट करतो. आता बेसिकली जर चेक करायचं झालं तर ऑटोकॅड सॉफ्टवेअरला लिमिट नाही आहे पण तो घेताना एक ठराविक लिमिट घेतो आहे. म्हणजे जर सपोज करा यांनी लिमिट घेताना 10 बाय 10 एरिया घेतला आणि तुम्हाला 100 बाय 100 मध्ये काम करायचे तर करता येणार आहे का? नाही येणार. तर त्यासाठी आपल्याला इथं लिमिट टाकणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी टाईप करतो LIMITS एंटर. ओके, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारले लोअर लेफ्ट कॉर्नर. ओके, आता मी अगोदर ही कन्सेप्ट क्लिअर करतो लोअर लेफ्ट कॉर्नर म्हणजे कोणता. सपोज करा मी या ठिकाणी एक लाईन कमांडचा यूज करून एक एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. हा जो तुमचा पॉईंट आहे या ठिकाणचा हा आपण कन्सिडर करतो 0,0. झिरो कॉमा झिरो याचा अर्थ काय होतो? एक्स ॲक्सिसचा 0 आणि वाय ॲक्सिसचा 0, बरोबर. हा एक्स ॲक्सिस आपला, हा वाय ॲक्सिस. तर लोअर लेफ्ट कॉर्नर, लोअर म्हणजे खालचं आणि लेफ्ट म्हणजे हा. आपला हा कॉर्नर किती येणार आहे? 0,0 येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला विचारले अप्पर राईट कॉर्नर. अप्पर राईट कॉर्नर म्हणजे हा कॉर्नर इथे या ठिकाणचा. अप्पर म्हणजे वरचे, राईट म्हणजे ही. तर आपण हा कन्सिडर करणार आहोत 10,000,10,000. ठीक आहे, तर अगोदर लिमिट टाकून घेऊयात LIMITS एंटर लिमिट्स. त्यानंतर काय विचारले? स्पेसिफिक लोअर लेफ्ट कॉर्नर. लोअर लेफ्ट कॉर्नर म्हणजे हा. किती घेतला आपण? 0,0,0. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर बघा तुमचं फर्स्ट एक्स ॲक्सिसचा जो बॉक्स आहे तो लॉक होतोय आणि आपण जातो आता वाय ॲक्सिसच्या घरामध्ये. आणि या ठिकाणी पण टाकायचे 0, एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा 0 आणि एंटर बटन प्रेस करायचे. त्यानंतर तुम्हाला काय विचारले? स्पेसिफिक अप्पर राईट कॉर्नर. आपल्याला स्पेसिफाय करायचे कोणता? अप्पर राईट कॉर्नर. किती कन्सिडर करतो आपण? 10,000,10,000 एंटर. असं काही नाही आहे तिथे 10,000च टाकायचे. तुम्हाला पाहिजे तो एरिया तुम्ही त्या ठिकाणी डिफाईन करू शकता पण 10,000 एरिया सफिशियंट आहे. वर्क पण करता येतं आणि भरपूर सारे एरिया आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. ठीक आहे, हे झालं आपलं लिमिट. जे काय आपण लिमिट टाकलेलं आहे हे सर्व आपल्याला एकदा झूम ऑल करावं लागतं की जेणेकरून आपण जे लिमिट सेट केलेलं आहे ते प्रॉपरली त्या ठिकाणी सॉफ्टवेअर सेट करून घेईल. त्यासाठी झेड एंटर प्रेस करा आणि त्यानंतर ए एंटर प्रेस करा. ए आणि त्यानंतर एंटर. जे काय आपण लिमिट टाकले ते झूम ऑल होईल. ओके, स्क्रोल व्हील जर तुम्ही बाहेरच्या साईडला ड्रॅग करताय तर तुमचा पार्ट जी विंडोज आहे ती झूम होईल आणि आतल्या साईडला ड्रॅग केल्यानंतर झूम आउट होईल. तुम्ही ज्यावेळेस झूम इन झूम आउट करत आहे तर तुमचं बघा या ठिकाणी जो युसर्स आयकॉन आहे तो एका जागी थांबतोय का? नाही, तो काय होतोय? मध्ये येतोय आपल्या पेजच्या. बघा, तर आपल्याला याला पण सेट करायचे. तर युसर्स आयकॉनला सेट करण्यासाठी युसर्स आयकॉनवर राईट क्लिक करा. युसर्स आयकॉनवर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला जायचे युसर्स आयकॉन सेटिंगमध्ये आणि या ठिकाणी जी टिक मार्क आहे शो युसर्स आयकॉन ॲट ओरिजिन याची जी टिक मार्क आहे ही टिक मार्क तुम्हाला काढायची. जशी तुम्ही त्याची टिक मार्क काढसान तो काय करेन? एका कॉर्नरला जाऊन बसेल. आता तुम्ही किती याला झूम इन झूम आउट करा तो त्याची पोझिशन चेंज करणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही जर चेक करताय नॉर्मली तर तुम्हाला आपण जी मागाशी डायग्राम काढलेली ती दिसते आहे. ओके, सो डायग्रामवर कर्सर ठेवा अँड देन झूम करा तो पार्ट तुमचा जो. सपोज करा की डायग्राम झूम करत असताना ती बाहेरच्या साईडला गेली आणि मला याला सेंटरला घ्यायची. तुम्ही स्क्रोल बटन प्रेस करतोय, माऊसचं जे स्क्रोल बटन आहे ते प्रेस करतोय. जसं मी प्रेस करून घेतोय या ठिकाणी एक हँड टूल येतोय आणि याला क्लिक म्हणजे प्रेस करूनच ठेवायचे आणि तुम्हाला सिम्पल मूव करायचे. पाहिजे तिथे तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. ओके, युनिट झालं, लिमिट झालं, युसेज आयकॉन पण आपण सेट केलं आहे. आता तिसरी कमांड आहे ऑब्जेक्ट स्नॅप. त्यासाठी तुम्हाला प्रेस करायचे OS एंटर. ऑब्जेक्ट स्नॅपसाठी काय प्रेस करतोय आपण? OS एंटर. जसं तुम्ही OS एंटर प्रेस करसान या ठिकाणी ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये ऑब्जेक्ट स्नॅप ऑप्शन अनेबल होईल किंवा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला सगळे ऑप्शन सिलेक्ट ऑल करायचे. आता इथे एक एक सिलेक्ट करण्याऐवजी तुम्ही डिरेक्टली या ठिकाणी सिलेक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करा. सर्व ऑप्शन सिलेक्ट होतील. कोणते? तर ह्या बॉक्समधले. जर हा ऑप्शन ऑफ असेल तर याला मॅन्युअली सिलेक्ट करून घ्या अँड देन ओके. आता ऑब्जेक्ट स्नॅप काय काम करतो? तर सपोज करा की मी ही लाईन ड्रॉ केलेली आहे आणि मी आता सेकंड लाईन ड्रॉ करतो. सेकंड लाईन ड्रॉ करण्यासाठी मी लाईन ऑप्शनवर क्लिक करतो या ठिकाणी अँड देन कर्सर या पॉईंटला घेऊन येतोय.
या ठिकाणी आल्यानंतर बघा तो स्नॅप करतोय, दाखवतोय काय एंड पॉइंट. जर मी इथे येतोय तर बघा या ठिकाणी मला तो मिड पॉइंट दाखवतोय, इथे एक नेअरेस्ट पॉईंट दाखवतोय किंवा फर्स्ट पॉईंट दाखवतोय, देन या ठिकाणी एंड पॉईंट दाखवतोय. इव्हन ह्या डायग्रॅमचं म्हणजे सर्कलचं असेल किंवा एखादी लाईन असेल किंवा एखाद्या डायग्रॅमचं आपल्याला एंड पॉईंट, मिड पॉईंट, सेंटर पॉईंट जर शो करायचा असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट स्नॅप ऑन करावा लागतो. आता त्याचा फायदा काय होतो आपण ते चेक करूयात. ठीक आहे, सपोज करा की मी पुन्हा एकदा ओ एस एंटर प्रेस करतो आहे आणि इथून ऑब्जेक्ट स्नॅप जो ऑप्शन आहे याला ऑफ करतो आहे. हा जर मी ऑफ करतो आहे तर या ठिकाणचे जे खालचे ऑप्शन्स आहेत हे सगळे त्याचे डिसेबल होतील. ओके ओके, या ठिकाणी मी लाईन कमांड घेतो आहे ऑप्शनमधून, अदरवाईज तुम्ही शॉर्टकट प्रेस करणार आहात यल एंटर लाईन कमांडसाठी. पॉईंट क्लिक करा आणि देन सेकंड पॉईंटवर क्लिक करता है. ओके, आता तुम्ही ही लाईन आपली कंटिन्यूअस आहे, हिला मी कॅन्सल नाही केलेली. ठीक आहे, एस्केप बटन याला मी कॅन्सल करतो आहे आणि देन पुन्हा लाईन कमांड घेतो आहे. लाईन कमांड घेतल्यानंतर मी येतो ह्या एंड पॉईंटला. ठीक आहे, इथे मी ॲडजस्ट करून पॉईंट घेऊन सेकंड पॉईंट क्लिक केला. ओके, आता तीच लाईन जर मी झूम करतो या ठिकाणी हा कॉर्नर तर चेक करा एक्झॅक्ट आली का. ओके आली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट मी अजून एक लाईन ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, याला झूम आउट करतो आहे लाईन कमांड आणि आता ड्रॉ करतो आहे. आता चेक करूयात आली का, नाही आली. हेच जर मी ऑब्जेक्ट स्नॅप ऑप्शन ऑन करतो आहे, ओ एस एंटर अँड देन ऑब्जेक्ट स्नॅप ऑन, ओके, आणि आता लाईन ड्रॉ करतो आहे तर बघा तो डिरेक्टली स्नॅप करतो. माझा जरी साईटला कर्सर लाईनपासून लांब आहे, ओके थोडासा लांब आहे नॉर्मली, तर बघा तरी त्यांनी काय केलं तो पॉईंट स्नॅप केलेला आहे. ओके, ऑब्जेक्ट स्नॅपचा हाच फायदा होतो की आपली जी डायग्रॅम आहे ती प्रॉपर ॲक्युरेट येण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट स्नॅप ऑप्शन ऑन ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ऑब्जेक्टचं एंड पॉईंट, मिड पॉईंट इझिली शोधता येईल. ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या 5 कमांड टाकणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी तुम्हाला लाईन कमांड, मग लाईन कमांडमध्ये ऑर्थोमोड ऑन असताना वर्कआउट कसं करायचं आणि ऑर्थोमोड ऑफ असताना वर्कआउट कसं करायचं आणि त्याच्यावर मी तुम्हाला काही असाइनमेंट पण देणार आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी टाका, मी तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सजेशन देईन, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू.